बांबूपासून टोपले आणि विविध वस्तू बनवणारा बुरळ समाज. शिक्षणामध्ये मागे असणारा आणि पारंपरिक व्यवसाय करणारा. मात्र याच समाजातल्या गीता नागपुरे नावाच्या महिलेनं नवी भरारी घेतली आहे. आपल्यासोबतच इतर बुरळ महिलांच्या पंखांनाही बळ देण्याचा ती प्रयत्न करते. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यात मंगळवारी भागात राहणाऱ्या गीता नागपुरे इथं 500 आसपास बुरळ समाजाची लोकवस्ती. या समाजात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच. गीता नागपुरेंचं शिक्षणही 12वीपर्यंत झालेलं. मात्र 12वीनंतर नोकरीचा ध्यास न धरता त्यांनी पारंपरिक व्यवसायातूनच आर्थिक परिस्थिती कशी उंचावेल याकडे लक्ष द्यायचं ठरवलं. त्यासाठी महिलांना आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण दिलं. आज त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 आसपास महिला काम करत आहेत. पारंपरिक व्यवसायातूनच त्यांची आर्थिक स्थिती बदलली आहे. माझी मुलगी शिक्षण म्हणजे घेतली पाहिजे आणि काहीतरी समोर केला पाहिजे असं त्यांचा उद्देश होता. त्याच्यामुळे मला शिकवले. त्याच्यामुळे आता त्या शिक्षणाचा मी आपल्या मुलासाठी वगैरे कुटुंबासाठी उपयोग करते आणि ह्या कामासाठी पण त्याचं मदत होते. रोज सकाळी गीता आपली दैनंदिन कामं आटपून बांबूपासून इतर वस्तू तयार करण्यास सुरुवात करतात. इतर महिलांना प्रशिक्षण देखील देतात. साहित्य निर्मितीसाठी लागणाऱ्या बांबूचा पुरवठा वनविभागाकडून होतो. त्याचं नियोजनही त्या स्वतः करतात. गीतामुळेच व्यवसायात भरभराट झाल्याचं आता नातेवाईक सांगतायत. आमची सुनबाई तरी शिकली आहे पण गोष्ट का की परिस्थिती नाजूक या कारणानं त्याला पर्याय कोणती नोकरी म्हणा कोणताही धंदा हा करण्यासाठी आमची परिस्थिती तेवढी हे नव्हती ना. त्यामुळे आमचा जो परंपरागत धंदा आम्हाला हे होता अवगत होता त्याच्यातच करावा आपला धंदा आणि पोट भरा. सुनबाई शिकली आहे त्यामानाने ती थोडं आमच्या भांडवलासाठी प्रयत्न करते. फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन साहेबाशी दोन गोष्टी बोलतात भांडवल आणण्यासाठी. अशा प्रकारे आम्हाला मदत होते. केवळ स्वतःच नाही तर आपल्यासोबत इतर महिलांनाही स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गीता नागपुरेंची धडपड सुरू आहे. त्यांच्या या प्रयत्नाला आमच्या शुभेच्छा. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.